पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतील सर्वात शेवटचा घटक म्हणजे आलेख आणि चित्ररूप माहिती या संदर्भानं आपण या ठिकाणी मार्गदर्शन पाहणार आहोत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ही दिलेली माहिती आहे ही व्यवस्थित वाचून त्या ठिकाणी व्यवस्थित निरीक्षण केलं पाहिजे. याच्यामध्ये माहिती आणि त्याच्याबरोबरच प्रमाण काय दिलेलं आहे, एक चित्राबरोबर पाच विद्यार्थी हे या ठिकाणी प्रमाण दिलेलं आहे, हे प्रमाण लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. वाहन, त्या वाहनाने येणारे विद्यार्थी या संदर्भानं हे चित्ररूप माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. उदाहरणार्थ रिक्षा, 1, 2, 3, 4 आणि 5 चित्र या ठिकाणी दिसतात आपल्याला. आपण घाईमध्ये काय चुका करतो की फक्त चित्र मोजतो आणि ते उत्तर आपण या ठिकाणी लगेच मांडून देतो. आपण या ठिकाणी प्रमाण एक चित्राबरोबर पाच विद्यार्थी हे प्रमाण या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं. म्हणजे एक विद्यार्थी म्हणजे 5, 10, 15, 20, 25 म्हणजे याच्या ठिकाणी तुम्ही बेरीज पण करू शकता, गुणाकार पण करू शकता. पण वेळ वाचवायचा जर असेल तर मला वाटतं ह्या ठिकाणी पाढेपाठांतर जर असेल आपलं तर आपण ह्या ठिकाणी वेळ वाचू शकतो आणि पटकन या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. आधी झाले साधे प्रश्न. याच्यामध्ये बसने जाणारे विद्यार्थी किती, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 विद्यार्थी या ठिकाणी दाखवले आहेत. सायकल, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 विद्यार्थी दाखवलेले आहेत. चालत, 1, 2, 3, 4. आता या संदर्भात प्रमाण लक्षात घेतलं तर ह्या सगळ्यांचं उत्तर काढणं तुम्हाला काही अवघड जाणार नाही. पण आता अवघड प्रश्न राहतो तो म्हणजे सायकल आणि चालत जाणारे विद्यार्थी यांच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण कोणाचं आहे हे जर आपल्याला ठरवायचं असेल तर माझ्या मते सायकल 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 विद्यार्थी आहेत. चालत जाणारे 1, 2, 3 आणि 4 आहेत. याच्यामध्ये जास्त कोण आहे, सायकल आहे हे आपल्याला दिसतं. पण कितीनं जास्त आहे असं जर आपल्याला या ठिकाणी काढायचं असेल आणि अचूक उत्तर कमी वेळेमध्ये काढायचं असेल तर माझ्या मते आपण एकास एक चित्र या ठिकाणी कट केले तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी 3 चित्र जास्त आहेत. याचा अर्थ किती, 3 चित्र जास्त म्हणजे प्रमाण एक चित्राबरोबर 5 विद्यार्थी जर धरलं तर 5, 10 आणि 15 विद्यार्थी हे सायकलनं चालत जाणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा जास्त भरतात. याच्यामध्येच आपल्याला असा पण प्रश्न सांगता येईल की सायकल आणि चालत जाणारे विद्यार्थी यांच्यामध्ये कितीचा फरक आहे, हा 15 फरक आहे. या संदर्भानं कोणताही प्रश्न जरी विचारला गेला तर आपल्याकडनं चुका होण्याची शक्यता फारच कमी असते. आणि म्हणून या पद्धतीनं ही आयडिया जर आपण वापरली तर आपलं उत्तर हे निश्चितच बरोबर येणार आहे, उत्तर आपलं चुकणार नाही. आणि अशा पद्धतीनं इतरही काही प्रश्न जर आपल्याला दिले तर या पद्धतीने आपण ह्या प्रश्नांची उत्तरं काढू शकतो. आपल्याला सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद.